तुमच्याकडे बोलले असतील किंवा नसतील, पण दारूचा मुद्दा मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, याने महाराष्ट्राचं मध्य राष्ट्र केलं. मग मी आकडेवारी घेऊनच बोललो विधानसभेमध्ये की महाराष्ट्राने मध्य राष्ट्र म्हणजे काय केलं, तर एक लोकसंख्येच्या किती लोकसंख्येच्या मागे वाईनची दुकान असायला पाहिजे. बरं, वाईन आपल्याकडे चणे फुटाणेवाल्याकडे नाही मिळत, हे रंकाळा तलावाला गेलंय, वेळ पाणीपुरीवाला पण वाईन घेऊन बसलाय, तसं नाहीये. जी सुपर मार्केट ज्यांच्याकडे एक ठराविक जागा आहे, बंद कुलूप असलेली कपाट आहे, त्यांना आपण वाईन विकायची परवानगी देतो. मग ह्या दुकानांची मी आकडेवारी दिली, ती आकडेवारी आता माझ्या हातात नाहीये, कारण आता बोलता बोलता सुचलेला हा मुद्दा आहे. पण आपल्यापेक्षा मध्य प्रदेश हा पुढे आहे, म्हणून मी त्यांना म्हटलं, मध्य तुम्ही जर का मध्य राष्ट्र म्हणत असाल आपल्या शिवरायच्या महाराष्ट्राला, तर मग त्या प्रदेशाला काय मध्य प्रदेश म्हणायचं? कर्नाटक आपल्यापेक्षा पुढे आहे महसूल गोळा करण्यामध्ये, उत्तर प्रदेश सुद्धा या दारू विक्रीच्या ह्याच्यात का पुढे आहे. तर अशा काही खूप गोष्टी ह्या आपल्याला सांगता येतील. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अनुभवाला जाता, आज तुम्हाला ठरवायला पाहिजे की मी मुद्दामून, नाहीतर यावेळेला मी भांडण करत बसलो असतो, नाही 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 आमची जागा आम्हाला, आमची जागा आम्हाला नाही. पण हा एक सरकारचा प्रयोग आपल्याला यशस्वी झालेला आहे, तो या पुढे सुद्धा यशस्वी करायचा.